आता महामंडळाच्या बसस्थानकावर खड्डे पडलेले तुम्हाला दिसतील. हे खड्डे आपण गेल्या वर्षीच या ठिकाणी फिलअप भरून घेतलेले होते. या ठिकाणचा जो मुरुम आहे त्या मुरुमाने खड्डे भरले. आपण वारंवार ज्या ज्यावेळेस खड्डे पडले त्यावेळेस मुरुम टाकून सदरचे खड्डे बुजून घेतले आहेत. सदरचे बसस्टँडचं जे उद्घाटन आहे बी ओ टी तत्वावर गतवर्षी झालेलं आहे आणि यामुळे त्या ठिकाणचं जे कामाचं आहे अस्फाल्टिंगचं आहे ते अस्फाल्टिंगचं काम जे आहे ते बी ओ टी तत्वावर पूर्ण करण्यात येणार होते, परंतु सद्यस्थितीमध्ये त्याला स्थगिती आल्यामुळे त्या ठिकाणी अस्फाल्टिंगचं काम हे महामंडळाच्या स्तरावर करून घेण्यासाठी सदर खड्ड्यांचा प्रस्ताव हा विभागीय कार्यालय या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी त्यांना मंजुरी मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी खडीकरण वगैरे करून घेऊन सदरचे कामकाज पूर्णत्वास नेऊन नंतर खड्डे त्या ठिकाणी आढळून येणार नाहीत व जो त्रास नाहक प्रवाशाला सहन करावा लागतो आहे तो यापुढे त्या ठिकाणी होणार नाही. तात्पुरत्या स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी आजच्या परिस्थितीमध्ये मुरुम भरणा करण्यासाठी संबंधितांना सूचना केलेली आहे. नाही, याच्यासाठी जे आहे आमचं स्थापत्य शाखा म्हणून प्रत्येक विभागास असते, त्या स्थापत्य शाखेमार्फत जी काही डिटेल्स असतील त्या बी ओ टी संदर्भात, ती कधी चालू होणार किंवा काय होणार, त्याची कामाचं स्वरूप काय, या ज्या सर्व बाबी आहेत त्या स्थापत्य शाखेशी निगडीत असल्यामुळे याबद्दल अधिकची माहिती आगार प्रशासनाला नाही आहे.